अजित दादा मला स्वतः म्हणत होते की तुम्ही दोघं छान काम करताय, लवकर लवकर डिसिजन घेत आहे. अजित दादांनी आमचे खूप विरोधी पक्ष नेते असले तरी आमचे घनिष्ठ संबंध आहेत त्यांच्यावर, जिव्हाळ्याचे संबंध आहे. विस्तार लवकरच होईल, आता विस्तार लवकरच होईल आणि तुम्हाला अपेक्षा आहे की पुढे जाईल असं नाही, तुम्हाला ते दिसेल लगेच. अजित दादा असं म्हणत आहेत की मुख्यमंत्री फक्त एकच शब्द बोलत आहेत की विस्तार लवकरच होईल, त्या पलीकडे काही होत नाही. आता त्यांना काय तारीख माहित पडेल ना तुम्हाला. अजित दादा मला स्वतः म्हणत होते की तुम्ही दोघं छान काम करताय, लवकर लवकर डिसिजन घेत आहे. मी म्हणालो तुम्हीच सांगताय की लवकर करा मंत्रिमंडळ. संपर्क आहे, भेटले ना मला. जे अतिवृष्टीमध्ये पिकांच्या जे काही नुकसान झाले त्या बाबतीमध्ये आणखी काही प्रश्न घेऊन आले होते. तसं अजित दादांनी आमचे खूप विरोधी पक्ष नेते असले तरी आमचे घनिष्ठ संबंध आहेत त्यांच्यावर, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काही कोर्टाचा काही विषयच नाही याच्यामध्ये. बघा, कोर्टामध्ये सरकार मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलाही चर्चा होते का तिकडे, किंवा कुठला स्टे आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे जे काही विरोधी पक्षांना वाटतंय तसं नाही आहे. नाही नाही, कसं आता नेतृत्व नाही, आता झालं आमचं. अहो आता आम्ही नवीन सरकार स्थापन केलं, थोडा तर एकच महिना झाला आम्हाला, थोडा वेळ देणार की नाही? आणि आता लवकरच साहेब, आज फ्रेंडशिप डे आहे आणि तुमच्या गटातले जे आमदार आहेत ते असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फ्रेंडशिप किंवा मैत्री आम्हाला पुन्हा पाहायला मिळावी, आम्हाला आनंद होईल. आता मला याच्यावर काय, आता फ्रेंडशिप डे सगळ्यांसाठीच असतो आणि मला माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. पण सर उद्या होणारी सुनावणी लांबली आहे, शुक्रवारी गेली नाही? ते शुक्रवारी आहे ना, सुप्रीम कोर्ट आहे ते, त्याच्यावर आपण भाष्य करणे योग्य नाही. हा ते कोर्टाचा नाही, याचा काय संबंध मंत्रिमंडळाचा विस्ताराचा नाहीये. नाही पण भाजप आणि शिवसेना फॉर्म्युला ठरला आहे का, किती मंत्रिपद वगैरे कसं ते तुम्हाला जुळलं आहे का? तुम्हाला आता सांगितलं तर तुमची उत्सुकता संपून जाईल ना.